नमस्कार मित्रांनो, SP मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। SP मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। बहिणाबाईंचा जन्म असोदे ह्या गावी झाला। हे गाव खानदेशातील जळगावपासून अंदाजे 6 किमी अंतरावर आहे। जन्म नागपंचमीच्या दिवशी 11 ऑगस्ट 1880 रोजी महाजनांच्या घरी झाला। त्यांच्या आईचे नाव भीमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते। 3 भाऊ घमा, गणा आणि घना, 3 बहिणी अहिल्या, सीता आणि तुळसा। वयाच्या 13व्या वर्षी जलगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला। नथुजी आणि बहिणाबाईंना 3 अपत्ये, ओंकार, सोपान आणि काशी। जलगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमचं अपंगत्व आले। वयाच्या 30व्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले। बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कोणी लिहून न ठेवल्यामुळे कालाच्या ओघात नष्ट झाल्या। काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या। त्या निरक्षर होत्या, तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती। शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवा गणबोलीतील ओव्या व कविता रचून गात असत। सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त यांनी जमेल तेव्हा त्या वेलोवेली कविता तेथल्या तेथे उतरवून घेतल्या आणि जपल्या। बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर, बहिणाबाईंचा मुलगा ओंकार चौधरी, यांच्या सुनबाई श्रीमती पद्माबाई पांडुरंग चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून यांनी जीवापाड जतन करून ठेवल्या आहेत। जलगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झाले आहे। त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे। आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारे, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य यांची जपणूक होत आहे। हा अवलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे। अरे संसार संसार म्हणत संसारातील सुखदुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात। हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही, तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे। जलगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचे दर्शन घेतात, बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाबाईंशी नाते जोडतात। त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचे आहे। प्रत्येकाने पाहावे असं हे बहिणाबाईंचे संग्रहालय आहे। आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांच्यामुळे बहिणाबाईंचे विचारधन लोकांच्या समोर आले। 1950 सालच्या जुलै ऑगस्टमध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी आत्रे यांच्याकडे आले। त्यांच्या हातात कवितांचे बाण होते। बहिणाबाईंच्या कविता सोपानदेव आणि त्यांच्या एका भावाने लिहिल्या, कारण बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते। बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली होती। कविता चालल्याबरोबर आत्रे उद्गारले, हे तर 100 नंबरी सोनं आहे, महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल। बहिणाबाई कष्टाळू होत्या, स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता। दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती। त्या रडत बसल्या नाही की कोणाला दोष देत बसल्या नाही, उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या। हेच त्यांचे जीवनाविषयक तत्वज्ञान वेगळेपण आहे। त्यांचे तत्वज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्वज्ञान आहे। बहिणाबाई चौधरींच्या नावावरूनच जलगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे। बहिणाबाईंचा वयाच्या 71व्या वर्षी जलगावात 3 डिसेंबर 1951 रोजी मृत्यू झाला।